आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पत्रकारांचं आरोग्य आणि जीवन सुरक्षित असायला हवं. जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने. शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्याच्या समस्या आज जयसिंगपूरच्या माने केअर सेंटरमध्ये जाणून घेतल्या. आरोग्य शिबिराला आज सकाळी प्रारंभ झाला. ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय पिसाळ, दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्राचे संपादक अशोक कोळेकर, दैनिक महानकार्याचे संपादक विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, डॉक्टर अभिजित माने, डॉक्टर प्रसाद माने, गणेश शिंदे, संदीप बावचे, अमर नलवडे, संजय अजय जाधव, श्रीमंत सयाजी शिंदे, सुरेश मेटकर, अजित पवार, अजित मांगुरकर, हुसेन शेख, बाळ बाबर, अतुल भोजने, संजय सुतार, सुभाष सावंत, राहुल मोरे, राजू सय्यद व अन्य पत्रकार उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित माने, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, माने केअर हॉस्पिटल इथे मी जयसिंगपूर येथे काम करतो. तर आज पत्रकार दिनानिमित्त सगळ्या पत्रकारांच्या साठी आम्ही इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना मानसिक त्रास ताणतणाव असतात आणि पत्रकार याला काही अपवाद नाही. पत्रकारांना बऱ्याच ताणतणावाखाली काम करावं लागतं आणि बरेचसे पत्रकार 30च्या पुढचे आहेत, 30-40च्या पुढचे आहेत आणि 40 नंतर बरेच मानसिक त्रास तणावामुळे हृदयाचे प्रॉब्लेम्स किंवा शुगर बाकीचे आणि आजार हे स्क्रीनिंग करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे अगोदरच आपल्याला आजार होण्याच्या अगोदरच जर त्याची आपण ट्रीटमेंट घेतली किंवा त्याला आपण जाणून घेतलं तर त्याला उपचार करणं सोपं जातं. म्हणून ह्या एकमेव उद्देश ठेवून आमच्या पत्रकार बंधूंचे आरोग्याचे हित लक्षात घेऊन आम्ही हे पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकारांचं आरोग्याची स्क्रीनिंग करण्यासाठी आम्ही इथं त्यांना आज बोलवलेलं आहे. ह्या शिबिरामध्ये त्यांचं ECG काढतोय आम्ही. ECG मध्ये काही छातीचे आजार, BP किंवा हृदयाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते अगोदरच कळतात, तर ते आम्ही त्यांचं ECG करून घेतो. त्याचबरोबर रक्त तपासणी, त्याच्यामध्ये CBC आणि ब्लड शुगर लेवल चेक करतोय. शुगर कधी कधी लोकांना वाढलेलं असतं पण त्याचे सिम्पटम्स आपल्याला कळत नसल्यामुळं ते आत तसंच वाढून राहिलेलं असतं आणि आपल्याला कळत नाही. यासाठी स्क्रीनिंग करणं आवश्यक असतं, तर ते आम्ही शुगरसुद्धा चेक करून घेतोय. तसंच हाडांचे ठिसूळपणा तपासणी, BMD ही तपासणीसुद्धा करून घेतोय. बरेच आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये विटॅमिन डीची लेवल कमी असते आणि त्याच्यामुळं हाडं ठिसूळ झालेले असतात ते आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं BMD ही एक अशी तपासणी की याच्यामध्ये हाडांचा ठिसूळपणा कळतो आणि आपल्याला वेळेस त्याच्यावर उपचार करता येतात. म्हणून आम्ही BMD ही सुद्धा आपण स्क्रीनिंग मेथड पत्रकारांसाठी आयोजित केलेली आहे. आणि याच्याचबरोबर MD मेडिसिन डॉक्टर प्रसाद माने, मी स्वतः ऑर्थोपेडिक डॉक्टर, हाडांचा स्पेशलिस्ट, त्यानंतर डॉक्टर नीता माने ENT स्पेशलिस्ट आणि डॉक्टर मधुर जोशी हे जनरल सर्जन, असे 4 वेगवेगळ्या स्पेशालिटीचे तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांना मोफत सल्ला, त्यांना तपासणी करून सल्ला देतोय. तर त्याच्यामुळं निश्चितच पत्रकारांना याचा फायदा होईल. आणि हे दरवर्षी आम्ही पत्रकारांसाठी असं मोफत आरोग्य शिबिर स्क्रीनिंग मेथडॉलॉजी घेण्याचा आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.